नमस्कार, मी हर्षाली कापडणीस। मनवीरा लाईफ फूड्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चॉकलेट घनाश कसं बनवायचं ते सांगणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम आपण पाहूया। आपण एक मिक्सिंग बाउल घेणार आहे, मायक्रोवेव्ह सेप घेतला आहे, त्यानंतर अमूल फ्रेश क्रीम घेतला आहे मी, आणि डार्क कंपाऊंड घेतलंय। इथे मी मोरडेचं घेतलंय, तुम्ही वॅनलियर नंतर डिझायर असं कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, पण मी इथे माझं अवेलेबल आहे मोरडेचं म्हणून घेतलं आहे। त्यानंतर आपलं घनाश तयार झाल्यावर ते गाळणीने गाळायसाठी आपण गाळणी घ्यायची। आता आपण सर्वप्रथम घनाश बनवायची प्रोसिजर बघूया। हे जे अमूल फ्रेश क्रीम आहे ते 250 ग्रॅम आहे, साधारण आपल्याला 200 ग्रॅम किंवा 200 ml घ्यायचं आहे। ते बाउलमध्ये घ्यायचं आहे, आधी व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे। सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या की अमूल फ्रेश क्रीम आपल्याला 200 ग्रॅम घ्यायचं आहे। साधारण अगदी थोडंसं मी याच्यात शिल्लक ठेवलंय, म्हणजे आपलं हे 200 ग्रॅम व्यवस्थित राहतं, कारण हे जे पाऊच आहे याला आतून बऱ्याच ठिकाणी क्रीम लागलेलं असतं, म्हणून थोडं अगदी 2-3 चमचे याच्यात शिल्लक ठेवायचं आणि बाकी घ्यायचं आहे। ते 200 ग्रॅम होतं, किंवा तुम्हाला नवीन नवीन अंदाज येत नसेल तर तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट करून घ्यायचं आहे 200 ग्रॅम अमूल फ्रेश क्रीम। त्यानंतर हा डार्क कंपाऊंड आहे तो 400 ग्रॅम आहे। बऱ्याच वेळा मोरडेचा 500 ग्रॅम पण मिळतो, पण आपल्याला इथे फक्त 400 ग्रॅम मोरडे डार्क कंपाऊंड वापरायचा आहे, किंवा कोणतंही डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरायचं आहे ते फक्त 400 ग्रॅम, हे लक्षात ठेवा। जनरली जे डार्क कंपाऊंडचे स्लॅब असतात ते 500 ग्रॅममध्ये अवेलेबल असतात, पण आपल्याला 2 4 म्हणजे 200 ग्रॅम अमूल फ्रेश क्रीम आणि 400 ग्रॅम डार्क कंपाऊंड असं प्रमाण आपल्याला यूज करायचं आहे। आता आपल्याला हे 400 ग्रॅम डार्क कंपाऊंड आहे त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे, कारण डायरेक्ट तुम्ही हे स्लॅबचे तुकडे करून जर त्यात टाकलं तर व्यवस्थित मेल्ट होणार नाही। ते अगदी खूप बारीक नाही कापायचंय, पण जस्ट असे तुकडे करून घ्यायचे त्याचे स्लॅबचे, म्हणून पटकन आपलं मेल्ट होईल। ते अशा पद्धतीने आपण आपलं डार्क कंपाऊंड आहे त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले, ते बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपलं जे अमूल फ्रेश क्रीम आहे ते आपण मायक्रोवेव्हला, साधारण मायक्रोवेव्ह मोडला 30 सेकंद मेल्ट करायला ठेवणार आहोत। पहिले फक्त 30 सेकंद ठेवायचं आहे। ते माझं ओव्हन आहे, हे मी आधी डोअर ओपन करून त्यात हे बाउल ठेवून घेणार आहे, आणि त्यानंतर मायक्रोवेव्ह मोड डिफॉल्ट हे टेम्परेचर सेट असतं मायक्रोवेव्ह मोडला। त्यानंतर 30 सेकंद दाबायचे आणि स्टार्ट बटन म्हणून ते आपण गरम करायला ठेवत आहोत। 30 सेकंदात आपलं अमूल फ्रेश क्रीम हे बघा, काही ठिकाणी घट्ट होतं काही ठिकाणी पातळ होतं, ते व्यवस्थित असं एकसारखं मेल्ट झालं आहे। आता याच्यामध्ये आपण जे 400 ग्रॅम डार्क कंपाऊंडचे पीसेस केले आहे ते सगळं टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये। आता डार्क कंपाऊंड याच्यावर टाकल्यानंतर आपण परत हा बाउल मायक्रोवेव्हला 1 मिनिटासाठी गरम करायला ठेवणार आहोत। आता हा बाउल आपण परत मायक्रोवेव्हमध्ये ठेवतोय, त्यानंतर मायक्रोवेव्ह बटन दाबायचं आहे आणि 1 मिनिट हे बटन प्रेस करायचं आहे आणि स्टार्ट म्हणून ते गरम करायला ठेवायचं आहे, किंवा डार्क कंपाऊंड आहे तो मेल्ट करायला ठेवायचं आहे। आपण हे मायक्रोवेव्हला 1 मिनिटासाठी ठेवलं होतं, हे बघा खूप साऱ्या गरम वाफा येतात त्याच्यातनं, ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा एकदम छान चॉकलेट मेल्ट होत आहे क्रीममध्ये, थोडं व्यवस्थित हलवून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। एक मिनिटामध्ये छान आपलं गरम झाल्यामुळे पूर्ण चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झालं आहे, त्याला शाईन पण खूप छान आली आहे बघा। व्यवस्थित सगळं मिक्स झालं आहे, पण याच्यामध्ये थोडे थोडे बबल्स थोडेसे गाठी असं दिसत आहे, तर आपण हे परत दुसऱ्या बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये ते आपण गाळून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे जे घनाश आहे
ते आपण या चाळणीतनं गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकदम छान असं फाईन एकसारखं आपलं चॉकलेट घनाश तयार होईल। अशा पद्धतीने आपण सगळं घनाश व्यवस्थित गाळून घेतलंय। अशा पद्धतीने आपलं हे चॉकलेट घनाश आहे ते तयार झालंय। आता तुम्हाला ते लगेच अर्धा एक तासात वापरायचं असेल तर तुम्ही साधारण अर्धा तास ते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे, किंवा तुम्ही सकाळी बनवून संध्याकाळी वापरायचं असेल तर तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरला ते वरती ठेवलं तरी तुमचं घनाश व्यवस्थित सेट होतं आणि ते तुम्ही केकवर स्प्रेड करू शकता। अशा पद्धतीने आपलं हे घनाश रेडी झालंय। अजून इनकेस जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा जास्त शाईन हवी असेल तुमच्या घनाशला तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा न्यूट्रल ग्लेज म्हणजे न्यू जेल म्हणतात त्याला ते टाकू शकतात आणि ते टाकून परत एक 30 सेकंद तुम्ही मायक्रोवेव्हला गरम करायचं आहे ते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्याने तुमच्या घनाशला अजून प्रॉपर शायनिंग येईल। अशा पद्धतीने तुमचं हे चॉकलेट घनाश रेडी झालं आहे।